नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपल्या कृषी तंत्रज्ञान या यूट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेवीस जुलै दोन हजार एकवीस या दिवसाच्या महाराष्ट्रातील बाजार समित्यातील सोयाबीनची आवक आणि बाजारभाव बघणार आहोत आणि कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला सर्वाधिक दर भेटला ते पाहूया दररोजच्या बाजारभावाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करूया सर्वप्रथम लासलगाव बाजार समितीमध्ये तेवीस जुलै दोन हजार एकवीस रोजी सोयाबीनला कमाल दर आठ हजार दोनशे बावन्न रुपये तर सर्वसाधारण दर आठ हजार एकशे एक्क्याऐंशी रुपये राहिला कारंजा बाजार समितीमध्ये सोयाबीनला कमाल दर आठ हजार चारशे पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये राहिला तिथे तेवीस जुलै दोन हजार एकवीस रोजी तीनशे पन्नास क्विंटल एवढी सोयाबीनची आवक झाली लासलगावमधील विंचूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला कमाल दर आठ हजार चाळीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार नऊशे ऐंशी रुपये राहिला चिखली बाजार समितीमध्ये तेवीस जुलै दोन हजार एकवीस रोजी पिवळ्या जातीच्या चा सोयाबीनला चांगला दर राहिला तिथे कमाल दर आठ हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर आठ हजार रुपये राहिला तिथे एकशे नव्वद क्विंटल एवढी पिवळ्या जातीच्या सोयाबीनची आवक झाली लातूर बाजार समितीमध्ये तेवीस जुलै दोन हजार एकवीस रोजी पिवळ्या जातीच्या सोयाबीनला सर्वाधिक दर राहिला तिथे कमाल दर आठ हजार पाचशे एक्कावन्न रुपये तर सर्वसाधारण दर आठ हजार चारशे रुपये राहिला तिथे पाच हजार सहाशे पंचावन्न क्विंटल एवढी पिवळ्या जातीच्या सोयाबीनची आवक झाली हिंगणघाट बाजार समितीमध्ये तेवीस जुलै दोन हजार एकवीस रोजी सोयाबीनला कमाल दर आठ हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये राहिला तिथे एकशे एकोणनव्वद क्विंटल एवढी सोयाबीनची आवक झाली नागपूर बाजार समितीमध्ये लोकल जातीच्या सोयाबीनला कमाल दर आठ हजार एक रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार सातशे एकावन्न रुपये राहिला कोपरगाव बाजार समितीमध्ये लोकल जातीच्या सोयाबीनला कमाल दर आठ हजार पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर आठ हजार अकरा रुपये राहिला लासलगावमधील निफाड बाजार समितीमध्ये पांढऱ्या जातीच्या सोयाबीनला कमाल दर आठ हजार नव्याण्णव रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार नऊशे रुपये राहिला तर अकोला बाजार समितीमध्ये पिवळ्या जातीच्या सोयाबीनला कमाल दर आठ हजार रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये राहिला तिथे एकशे एक्क्याण्णव क्विंटल एवढी पिवळ्या जातीच्या सोयाबीनची आवक झाली धामणगाव बाजार समितीमध्ये तेवीस जुलै दोन हजार एकवीस रोजी पिवळ्या जातीच्या सोयाबीनला कमाल दर आठ हजार दोनशे नव्वद रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार आठशे पन्नास रुपये राहिला आंबेजोगाई बाजार समितीमध्ये पिवळ्या जातीच्या सोयाबीनला कमाल दर आठ हजार तीनशे एक रुपये तर सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे रुपये राहिला चाकूर बाजार समितीमध्ये पिवळ्या जातीच्या सोयाबीनला कमाल दर आठ हजार तीनशे सत्तावन्न रुपये तर सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे एक रुपये राहिला हिंगोलीमधील खानेगाव नाका बाजार समितीमध्ये पिवळ्या जातीच्या सोयाबीनला कमाल दर सात हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार सहाशे रुपये राहिला वाईजापूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला कमाल दर सात हजार पाचशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये राहिला अशाप्रमाणे महाराष्ट्रातील बाजार समित्यामध्ये तेवीस जुलै दोन हजार एकवीस रोजी सोयाबीनची आवक आणि बाजारभाव राहिले